जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, मी कासिम शेख, आपले पुणे प्रॉपर्टी व्यूज या चॅनल वरती आज मराठी भाषेमध्ये हा स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे। कारण की तुम्ही जे 18 लाखाचा बोर्ड बघितला, 18 लाखाचा टायटल बघितला, त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे। मी काय तुम्हाला व्हिडिओ तो घराचा दाखवणार नाही, त्याचं पार्टी मागचं कारण पण सांगणार आहे की का दाखवू शकत नाही, पण तुम्हाला खरच ही प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं, सोडायचं नाही। आणि ही जी प्रॉपर्टी आहे, एक इंडिपेंडेंट रो हाऊस 18 लाखामध्ये पुण्यामध्ये, ओके, आता हा कुठला एरिया आहे आणि हे 18 लाखामध्ये का विकायचे, किती स्क्वेअर फीटचा आहे आणि या एरियाच्या आजूबाजूला काय आहे, ओके, 18 लाखाच्या रो हाऊसच्या आजूबाजूला बँक लोन होणार का नाही, ही संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आपल्याला। आता नवीन वर्षामध्ये 2023 मध्ये हा पहिला व्हिडिओ, मला असं वाटतं की मराठीमध्ये पहिला व्हिडिओ आहे, कारण की मी सोडून टाकलो होतो मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला, का ले ले म्हणजे लेस तारास येऊ राहिलं, लोकांचे एवढे अक्षरचा कॉल, व्हिडिओ बघायचे नाही, नुसते बास नुसत लोकांना काही ना काही उलट बोलायला लागायचं, किती उलट बोलणार लोकांना, किती गलत कमेंट करणार चुकीचे, बरोबर ना। अहो हे प्रॉपर्टी चॅनल आहे का राजकीय चॅनल आहे, सांगा तुम्ही इथं। माझा जो वयाचा एक्सपिरियन्स आहे रिअल इस्टेट मधला 35 वर्षाचा, गेल्या 35 वर्षापासून या रिअल इस्टेट मध्ये मी काम करतो। मंडळी, खूप कष्ट लागतात एक फ्लॅटचा व्हिडिओ किंवा एखादा रो हाऊसचा व्हिडिओ किंवा एका जागेचा व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात, पण आपण तो व्हिडिओला बघत नाही, कारण की त्या व्हिडिओमध्ये जे आहे ना दृश्य दाखवलेले नाहीये, ते फुकटवाले दृश्य, खोटारडे दृश्य ते दाखवलेलं आहे ना। तुमची चूक नाही मंडळी, तुम्ही बघणाऱ्या लोकांची चूक नाही, हे जे बनवतात ना व्हिडिओ, हे काय म्हणतात ना त्याला, आता ले तोंडामधून घाण येऊ राहिलेलं, पण काय बोलू मी, हे चुकीचे व्हिडिओ बनवतात हे लोक, त्यांचे व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा काय दाखवतात ते, मला सांगा ना, माहिती देतात का ते, त्यांच्या चॅनेलवरती जावा, त्यांनी कवा वकिलाची माहिती दिली का, कवा रिअल इस्टेट एजंट बरोबर ते भेटले का, त्यांनी पुण्यातल्या प्रॉपर्टी बद्दल चर्चा केली का, ते गल्ली मधून फिरून त्यांनी दाखवलं का कवा प्रॉपर्टी, नाही ना। पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुम्ही जाऊन माझ्या व्हिडिओ गॅलरीमध्ये बघा, वकील साहेबांची चर्चा झालेली आहे, प्रॉपर्टीचे किती लिटिगेशन असतात, एनए प्लॉट काय, ऍग्रीकल्चर प्लॉट काय, त्याबद्दल संपूर्ण डिटेलचे व्हिडिओ आम्ही तयार केलेले, वेगवेगळे जे चांगले रिअल इस्टेट एजंट आहे त्यांना पण भेटायची संधी आम्हाला भेटली, त्यांना पण भेट दिली, त्यांचे पण काही गोष्टी आहे ते मानून घेतले, आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत त्यांनी भरपूर मेसेज दिला लोकांना। अहो काय माहिती का, इथं चांगला बोलणारा मनुष्य वाईट दिसतो लोकांना, पण मंडळी मी तुम्हाला एक बोलणार आहे की त्या दृश्यामध्ये तुम्हाला काय प्रॉपर्टी भेटणार का सांगा तुम्ही, ते लोक तुम्हाला म्हणतात की हॅलो गाईस आप ये व्हिडिओ में बने रहिए, सांगा तुम्ही ते काय हे असणार काय, हे करोडोचे प्रॉपर्टी दाखवतात, करोडोचे ते फ्लॅट दाखवतात, करोडोचे घर दाखवतात, आणि काय लिहितात तिकडं बघा तुम्ही जाऊन, 4 लाखामध्ये 5 लाखामध्ये घर। अहो काय बोलायचं ह्या लोकांना, ह्या लोकांनी धंदा बनवलेला आहे या युट्यूबला, आहे ना, एक पैसे कमवायचा धंदा बनवलेले, आपण तसं खोटं लिहित नाही आणि खोटे व्हिडिओ बनवत नाही। माझे पण 8 लाख रुपयाचे टायटल असतात, पण त्या 8 लाखापाठी माग 10 मिनिटाचा व्हिडिओ असतो, त्या 10 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये मी संपूर्ण डिटेल दिलेली असती। मंडळी मला माहिती आहे तुम्हाला उशीर होतो, तुम्हाला स्टॅटिकलाच बोललो, तुम्हाला बघायचं असलं माझा व्हिडिओ बघू शकतात, नाही बघायचं असलं सोडून जाऊ शकतात,
मला काय प्रॉब्लेम नाही, अहो 10 लोक पण बघितले चांगल्यांनी, संपूर्ण व्हिडिओ बघितला तर मला असं वाटणार की माझं कष्ट एकदम सफल झालेलं आहे. आणि त्या 10 लोकांना कळणार की कासिम शेख काय बोलतो, कशावर बोलतो, काय माहिती देतो. अहो रिअल इस्टेटची माहिती आशिष साहेब दीदी बघा, आशिष रिअल इस्टेटची माहिती कुठं भेटत नाही. मला माहिती आहे तुम्ही शिकलेले, तुम्हाला सगळं माहिती आहे, सगळं ज्ञान आहे, पण कुठलं, तुमचा जो विषय आहे, तुम्ही कुठं कामाला आहे, तिथल्या लोकांचं ज्ञान आहे. रिअल इस्टेटचं कुठं ज्ञान आहे का सांगा मला. एनए प्लॉट आणि ऍग्रीकल्चर प्लॉट मध्ये काय फरक असतो सांगा मला, कमेंट बॉक्स मध्ये आरामशीर सांगा. ओके, काय फरक असतो माहिती का? नाही ना. त्यासाठी स्पेशल वकील साहेबांना भेटून बनवलेले व्हिडिओ ते तुम्ही जाऊन बघू शकतात. पण आम्हाला खोटे व्हिडिओ बघायची सवय पडलेली आहे. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही पुण्यामध्येच आहे, खरं बोलतो, खोटं नाही बोलणार. आता तुम्ही बोलणार हे 18 लाखामध्ये काय, आणि काही घेले लोकांचे मला मेसेजेस येणार आहे की 18 लाखामध्ये पुण्यामध्ये कुठं विकतं. बरं झालं तिथे एरिया नाही टाकला, मी एरिया टाकला असतं तर ते म्हटलं असतं की तू खोटा आहे. पण त्या लोकांना मी सांगणार आहे मी खोटा नाहीये, इकडं 18 लाख आहे ना, मी इकडं 10 लाखामध्ये पण घेऊन देऊ शकतो या एरियामध्ये. झोपडपट्टी मागायची नाही, झोपडपट्टीमध्ये नाही, एक स्टँडर्ड एक चांगल्या एरियामध्ये चांगला आजूबाजूचा परिसर, आजूबाजूला मॉल असणार आहे, आजूबाजूला चांगले चांगले दुकानं असणार आहे, लोकवस्ती असणार आहे, पण झोपडपट्टी नसणार आहे. बघा मंडळी, हे काही लोक असे बघा, मी माझं कोणाबरोबर कॉम्पिटिशन नाहीये, माझ्या ब्रोकर मित्रांनो तुम्ही तर माझ्यासाठी पहिले आहे, कारण की मी तुमच्या बरोबर राहिलेले आणि जिंदगी जिलेले. माझे ब्रोकर मित्र मला काय बोलू शकत नाही, त्यांना माहिती कासिम शेख म्हणजे काय, पुण्यामध्ये एक नाव आहे, पुण्यामध्ये काम करतो आणि भरपूर वेगवेगळे स्टेट एजंट माझ्या ओळखीचे आहे. कोणाला पण म्हटलं ना की भाई तेरा इंटरव्ह्यू लेना आहे, भाऊ तुझा इंटरव्ह्यू घ्यायचंय, तो लगेच तयार आहे बोलायला आपल्या कॅमेरा समोर, आपल्या बरोबर चर्चा करायला. पण मला वाटत नाही की कोण लोक वेगवेगळे चुकीचे कमेंट करतात. बघा आज असा काळ आहे की आज ज्या भावामध्ये आपल्याला जागा भेटती, घर भेटतो, ते पुढच्या काळामध्ये भेटणार का विचार करा. आणि इकडे जे फसवणारे जे लोक आलेले आहे त्यांचा पण विचार करायला पाहिजे की ते कुठे कसे काय आहे. तुम्हाला ते व्हिडिओ बघून तुम्हाला कळतो का ते कोण फसवणार आहे, नाही ना. आता मी तुम्हाला सांगतो हे व्हिडिओ जे प्रॉपर्टीचं मी 18 लाखाचं बोललो ना, त्याचं का नाही बनवलं व्हिडिओ, त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे, हे खूप मोठा रिझन आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा कारण आहे. बघा मला एकतर वेळ नाहीये, तिकडचा व्हिडिओ बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. अहो 10 मिनिटं असं पकडला कॅमेरा आणि काय बोलायला चालू केलं, उलट सुलट एवढं एडवड हा झालं मग. पण मला तसं खोटं बोलायचं नाही, कारण की कसं मला बोलायला आहे ना, एक संधी पाहिजे. आणि मी हे विचार केलं 2023 मध्ये आमच्या टीमनी की येऊन इकडं एकदम आरामशीर प्रॉपर्टी बद्दल बोलायचे, नंबर पण द्यायचे, पण कुठं द्यायचं. आता ही जी 18 लाखाची प्रॉपर्टी आहे ना साहेब, ऐका साहेब, आता मी तुम्हाला डिटेल देतो, ही पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ मध्ये आहे. आता नागपूर चाळ नाव ऐकून शॉक नका व्हा, हे चाळ नाही, यायचं इथं बघायचं नागपूर चाळ म्हणजे काय. अहो गुगल मॅप मध्ये फक्त 191 नागपूर चाळ हे टाकायचं बास, तिकडं समोर संपूर्ण नागपूर चाळचा परिसर तुम्हाला दिसणार आहे. आणि हे नागपूर चाळ मध्ये आहे ना, जबरदस्त डेव्हलपिंग झालेलं आहे, चांगलं आहे. इकडं दोन दोन गार्डन काय, 3-3 गार्डन आहे पोरांचे, कुठल्या एरियामध्ये आहे का. इकडं महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचा मोठा कात्रजचा बसस्टॉप लाभलेला आहे, एक बाजूचा बसस्टॉप आहे. अहो रिक्षा स्टँड, डझनभर रिक्षा स्टँड आहे, रात्री 3 वाजता या, कुठल्या पण गल्लीमध्ये या, काही प्रॉब्लेम होणार नाही, एकदम जबरदस्त, एकदम सिक्युरिटी चांगलं आहे. इकडे काही चोरीचा प्रॉब्लेम नाही, काय फालतूगिरीचा प्रॉब्लेम नाही. इकडचे जे
लोक आहे सगळे काम धंद्याला आहे, इकडे काय ते विडी वाढणारे सिगरेट वाढणारे तसले लोक राहत नाही, दारू पिणारे पण राहत नाही, जास्त दिसत नाही कोणी इथं। आओ इकडे सगळा काम धंदा चालतो आणि स्टँडर्ड एरिया स्टँडर्ड परिसर फक्त एवढे की नागपूरचा नाव लाभलेले। आता आपण आपला सरनेम बदली करू शकतो का? नाही ना। तसंच हा चाळ म्हणून एक सरनेमच दिलेले नागपूरच्या लोकांनी। ओके, त्याची स्टोरी खूप मोठी आहे। बरं, तुम्ही कॉन्टॅक्ट कसं काय करणार? देतो मी नंबर, पण बघा एक लक्षामध्ये घ्या हे तुम्हाला काय काय लिहायचंय। हा लिहायचं म्हणजे मी आता तुम्हाला सांगतो, बघा हे व्हॉट्सअपचा नंबर देतो, कृपया करून व्हॉट्सअपला पण कॉल नाही करायचं, फक्त मेसेज करायचं, साधा पण कॉल करू नका, कारण की एवढा वेळ नाही माझ्याकडं तुमच्या प्रश्नांचे उत्तरं द्यायला। ओके, तुमच्या प्रश्नांचे उत्तरं पाहिजे असेल फोटो, हा आता काय एक ट्रेंड आलं फोटोचा ट्रेंड आलेलं आहे, तर फोटो वगैरे काय बघायची गरज नाही, यायचं लाईव्ह डायरेक्ट समोर समोर बघायचं, बरोबर ना साहेब दीदी? यायचं तुम्ही डायरेक्टली, व्हिडिओ बघायचं फालतू, ते कसं माहितीये का फालतूपणा वाटतं व्हिडिओ वगैरे दाखवणं। आणि ते इकडं एक तर आपल्या मोबाईलची मेमरी जी आहे ना फुल असते, आणि त्याच्यामध्ये हे प्रॉपर्टीचं व्हिडिओ, मग कुठलं तरी काहीतरी डिलीट करा वगैरे वगैरे, मग तो व्हिडिओ अपलोड करा, मग ते बघा, मग ते चांगलं वाटलं नाही व्हिडिओ मध्ये कलर वगैरे बरोबर नाही आलं, जमच डार्कनेस काळं पण दिसलं, तर मग आपण फेल करून टाकतो। त्यापेक्षा ताई दादा यायचं इकडं आरामशीर, बघा अपॉइंटमेंट घ्यायचंय। ओके, व्हॉट्सअपला यायचंय, 18 लाख लिहायचंय तुम्हाला, आणि नागपूर चालचं हे घर। बरं, हे घर किती स्क्वेअर फीटचं आहे सांगू का? 750 स्क्वेअर फीटचा हा घर आहे। हे इंडिपेंडेंट घर आहे, फ्लॅट नाहीये 550 वगैरे। हे खाली रूम बनलेले आणि वरती अजून एक रूम दिलेले त्यांनी, हे स्वतःच्या मर्जीने बनवलेलं घर आहे, नाहीतर बोलणार हे 750 कसे काय, ह्याच्यामध्ये पण वाद करत बसणार आहे। 750 स्क्वेअर फीटचं घर आहे, खाली 2 रूम आहे, वरती 1 रूम दिलेले, लाईट आहे, लेटरिन बाथरूम विथ अटॅच आहे आतमध्ये। ओके, आणि समोरच बघा 4 व्हीलरला पार्किंग नाहीये, 2 व्हीलरला पार्किंग आहे, आणि काय समोर काय मोठी जागा वगैरे दिलेली नाही, नाहीतर म्हणणार की पटांगण दिलं असं, तिकडं आपल्या 4 गाडी लावल्या तर लय भारी, तसं काय नाही, इकडे शेअरिंग पार्किंग आहे, लोकांची पण लागणार आहे, तुमची पण गाडी, बाईक तुमची गाडी नाही बाईक, ती पण पार्कला होणार आहे। हे परत सांगतो एकदा, एरिया पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा, या एरियामध्ये ही 18 लाखामध्ये प्रॉपर्टी आहे, 750 स्क्वेअर फीटची आहे। आता इकडचा फोटो व्हिडिओ तुम्ही बोलणार की आम्हाला पाठवा व्हॉट्सअपला, तर साहेब दीदी नमस्कार, मी ते पाठवू शकत नाही, अपॉइंटमेंट बुक करायचं, यायचं लाईव्ह बघायचं, मी एवढंच बोलणार आहे का, मला ते करायचं असलं असतं तर एवढं मोठं लाभलचं भाषण इथं दिलं नसतं, डायरेक्टली व्हिडिओ फोटो अपलोड केला असता झालं असतं। पण या 2023 मध्ये मला तसलं टाइमपास वाला काम नाही करायचं, मला सत्य खरं काय आहे ते दाखवून द्यायचे। मी एवढंच बोलणार आहे की मी स्टेट एजंट वगैरे नाहीये, ही आपल्याकडे जी प्रॉपर्टी आलेली आहे, एका दादाकडून आपल्याकडे प्रॉपर्टी आलेली आहे, आणि त्यांना काय त्यांचं असणार ते तुम्हाला द्यायला लागणार आहे। मला काही 2% वगैरे कमिशन नाही पाहिजे, मला, मी कासिम शेख बोलतो, मला 2% नाही पाहिजे, पण त्यांच्याकडून ही प्रॉपर्टी आलेली आहे, ते स्टेट एजंट असू द्या, ब्रोकर असू, ब्रोकर नाही स्टेट एजंट, ओके ते असू द्या, ते काही असू द्या, त्यांचं जे काही निघणार आहे कमिशन ते तुम्हाला द्यायला लागणार आहे। बघा फुकट मध्ये काही भेटत नाही जगामध्ये, तुम्ही आज 18 लाखाला घेतली तर 6 महिने किंवा 1 वर्षानंतर तुम्ही 18 लाखाला विकणार का सांगा मला, नाही ना। सगळ्यांचं बघा, सगळ्यांचं एक एक हे असतो, त्या हिशोबानेच माणूस डील करतो, करतो का नाही सांगा मला तुम्ही। ताई दादा हे जग आहे, या जगामध्ये सगळे जे आलेले आहे ना आपल्या स्वार्थासाठीच आलेले बघायला गेलं, पण आपले स्वार्थ आहे पण दुसऱ्याची पण पर्वा करायला पाहिजे। जे माणूस एवढं कष्ट करून व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओला लोक लाईक करत नाहीत,
शेअर करत नाही, अहो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी नंबर दिलेला आहे तुम्हाला, माझा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे, परत एकदा सांगतो मी, 9028750499 हा नंबर. परत का सांगितलं त्याचा पाठीमागचं रिझन आहे, जागा आलेली आहे आपल्याकडं, हिंदीमध्ये व्हिडिओ बनवलेले, 3.5 लाख शिकरापूरच्या जवळ, 4.5 लाख आहे, 6.5 लाख सुद्धा आहे आणि 9.5 लाख सुद्धा आहे वागुलीच्या थोडस पुढं आणि शिकरापूर रांजणगाव ह्याच्यामध्ये MIDCच्या आजूबाजूला एकदम 150 मीटर हायवे टचची पण जागा आहे. तुम्हाला प्लॉट बद्दल अपॉइंटमेंट बुक करायचं असेल तर काही टेन्शन नाही, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा, तोच 90 वाला नंबर 9028750499 याच नंबरला प्लॉटिंग बद्दल विचारायचं, आम्हाला अपॉइंटमेंट बुक करायचं. आणि पहिलं जाऊन बघा, तुम्हाला प्लॉट घ्यायची असेल पुण्यामध्ये, पुण्याच्या 35 किलोमीटर, 40 किलोमीटर, 70-80 एवढे एवढे आपल्याकडे डिस्टन्स आहे. जेवढे डिस्टन्स लांब होत जाणार ना, थोडं रेट आहे ना त्या एरिया हिशोबाने कमी होणार आहे. ओके, हे जे बघा, ही जी जागा आहे इकडं तुम्ही इंडिपेंडेंट हाऊस, बंगलो, रो हाऊस हे बनवू शकतात. हे प्लॉटिंग जे झालेले आहे ना, खूपच मस्त झालेले, त्याचे व्हिडिओ जे बनवलेले ना हिंदीमध्ये जबरदस्त झालेले, चांगले व्ह्यूज आलेले, चांगले लोकांनी बघितले, निम्म्यापेक्षा अर्धे ते सेल पण झालेले आहे, हे लक्षामध्ये घ्या. एवढं मी बोलणार आहे की आज मराठी व्हिडिओ बनवायचा मतलब हे होता की लोकांना चांगली माहिती देणं. आणि आज मला असं वाटतं माझ्या मनाला की मी चांगली माहिती आपल्याला दिलेली आहे. काही चुकीची माहिती, काही चुकीचे शब्द मी वापरलेले नाही आणि कवच वापरत नाही. जे बघा कमेंट करतात, जे नाही करतात, काही फरक पडत नाही मला, चांगलं बोला वाईट बोला, पण मी पुण्यामध्ये रिअल इस्टेटचं काम करतो, पहिला पण करायचं, आत्ता पण करतो आणि मरापर्यंत पण मी करत राहणार आहे. ओके, आणि नाव लक्षामध्ये ठेवा, कासिम शेख आणि पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. ओके, चला, व्हिडिओ खूपच लांब झाला आणि भरपूर अशी माहिती आपल्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी देऊ राहिलेले आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर बघा, कृपया करून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन घंटीला दाबवायचं आणि बघा व्हिडिओला लाईक करायचं आणि शेअर करायचं विसरायचं नाही. ओके, आणि बघा मंडळी, एक अजून एक लक्षामध्ये गोष्ट घ्या, आपले जे व्हिडिओ आहे ना, बघा तुम्ही जसं कमेंट करणार ना की मराठीमध्ये पाहिजे, हिंदीमध्ये पाहिजे, तर तशी प्रतिक्रिया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे हिंदीमध्ये बनवणार, मराठीमध्ये बनवणार, तुम्ही ज्या भाषेमध्ये बोलले ना, म्हणजे हिंदी मराठी नाही तर तुम्ही बोलणार कन्नडमध्ये बनवा, तसं नाही, तुम्ही जे बोलले ना की मराठीमध्ये बनवा, हिंदीमध्ये, ज्याला जास्त वोटिंग भेटले की हिंदीमध्ये बनवायचं तर पुढचा व्हिडिओ हिंदीमध्ये असणार, तुम्ही म्हणले ना मराठीमध्ये बनवायचं तर पुढचा व्हिडिओ मराठीमध्ये असणार. ओके, भेटतो मी पुन्हा 1.5 तासामध्ये, परत व्हिडिओ येणार आहे. व्हिडिओ म्हणजे प्रॉपर्टी येऊ राहिलेली आहे, तो व्हिडिओ हिंदीमध्ये असणार आहे, तो पण बघायचं विसरायचं नाही. जय महाराष्ट्र, जय जय पुणे, माझे नाव कासिम शेख. ओके, चला, भेटतो मी पुन्हा. ओके, चला.